कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज सी फाईव्ह सोबत, तेही एकदम फ्री. हळूहळू मी आळंदीच्या जवळ येतोय, तर इथे हवेमध्ये पण टाळमुरजुंगाचा नाद ऐकू येतोय. ज्या भूमीतन तू येतोयस त्या भूमीचा तुझ्यावरती आशीर्वाद आहे. माऊलिया सारे गमपा लिटिल चॅम्प 9 ऑगस्ट पासून बुधवार ते शनिवार रात्री 9:30 झी मराठीवर. मी अधिपतींची मैत्री नाही तोडणार मॅडम. काय मैत्री मैत्री लावलेस ग तू? हा काय सोनं लागलंय काय मैत्रीला? हे मैत्री बित्री असं काही नसतं, नवरा बायकोचं नातं खरं असतं. काय अर्थ नाही मैत्रीला आणि काय भविष्य बी नाही. ऐक आमचं पोरी, हे घे आणि त्यांच्या आयुष्यातून बाजूला हो. त्यांना दिसू नगस, बोलू नगस, भेटू नगस, दूर हो त्यांच्या आयुष्यातून. नाही जमणार मला, सॉरी. आणि ह्या एवढ्या पैशासाठी तर. एवढ्या म्हणजे तुला अजून पाहिजे काय? हा एवढं पुरं नाही. लाव तू बोली लाव, तुला काय पाहिजे? पैसा अडका, सोनं नाणं, जमीन जुमला, तुला काय पाहिजे ते सांग. तू सांग, हवं तर आपण लिखापडी करू. तुझ्या आई बाबा तरी सुखात राहतील. हा माझे आई वडील सुखातच आहेत मॅडम, कारण त्यांचं सुख पैशात नाहीये. आमच्याकडे पैशाची श्रीमंती नसेल, नाहीच आहे, पण विद्येची श्रीमंती आहे आणि ती श्रीमंती आम्हाला सुखाने जगायला पुष्कळ आहे. आमचं म्हणणंच हे आहे मॅडम की सगळ्या गोष्टी पैशांनी विकत घेता येत नाहीत. सगळं विकत घेता येतं पोरी, फक्त तुम्हाला भाव करता आला पाहिजे. नाही मॅडम, नाही. तुम्ही माझ्या आणि अधिपतीच्या मैत्रीचा भाव नाही करू शकत, कधीच नाही करू शकत, कारण पैसे देऊन तुम्ही आमचं नातं विकत घेऊ शकत नाही मॅडम. प्रत्येक गोष्ट पैसे देऊन विकत घेता येत नाही हे ह्या अनुभवावरून तरी तुम्हाला आता पटेल. काय बोलतेस तू, तुझं तुला तरी कळतंय काय? मॅडम मगाशी तुम्ही शाळेतला किस्सा सांगितलात ना तुमचा, तेव्हा एक माणूस म्हणून, मुलगी म्हणून, शिक्षिका म्हणून मला खूप वाईट वाट. तुमच्याबद्दलचं जे मत होतं माझं ते अचानक बदललं. तुमच्यात एक दुखावलेली मुलगी आहे ती दिसली मला. तुमच्या बरोबरचा आजपर्यंतचा जो काही अनुभव होता त्यावरून मला असं वाटायचं की तुम्हाला शिक्षणाबद्दल आस्था नाहीये. आणि असं वाटून खूप काही वाटून गेलं होतं तुमच्याबद्दल, पण ते एका क्षणात पुसलं गेलं. एक आई म्हणून तुमच्या मुलाबद्दलचा तुमचा कन्सर्न मला कळतोय, पण त्यांना माझ्यापासून काहीही धोका नाहीये मॅडम. आणि राहता राहिला प्रश्न आमच्या मैत्रीचा, तर मी अधिपतींना शब्द दिलाय आयुष्यभर त्यांच्याशी मैत्री टिकवेन आणि मी माझा शब्द मोडत नाही मॅडम. थँक्यू दादा. बघ बघ गाडी नीट झाली का बघ एकदा, जा कामावर. आता निघतो, आता लंच ब्रेक पण संपला असेल. दादा दादा तिकडे जायला लेट करू नको, सावकाश जा. हिराताईसाठी चांगला वाटतो योग वर्ग, हा सज्जन आहे. बरे बाबा. सबूत मोडणार नाही म्हणजे कुठला सबूत पैशापेक्षा मोठा असतोय? बोल ना, तू बोल ग, तू फक्त आकडा बोल. हा तू सांग किती पाहिजे तुला. मॅडम अहो हे बघा, मला जर असं वाटलं की अधिपतींच्या आयुष्यात मी अडथळा आहे, त्यांच्या लग्नासाठी मी अडथळा आहे, तर मी स्वतःहून दूर जाईन त्यांच्या आयुष्यातून. त्यासाठी मला असं पैशांची वगैरे गरज नाही आहे. आमच्या मैत्रीत तेवढा हक्क आणि ताकद आहे, पण त्यासाठी मी मैत्री कदापि तोडणार नाही. माझ्या बाजूनी तर नाहीच. पस्तावशील तू, लई मोठी चूक करते. मॅडम माझे बाबा काय म्हणतात माहितीये, चुका करायला घाबरायचं नाही, चुकांमधून माणूस खूप काही शिकतो. तुझ्या बाबांना माहित नाही काय काय चुका लय महागात पडतात, पण नंतर सुधारता येतात. सगळ्या चुका सुधारता येत नाहीत, पश्चाताप करत राहशील. पैशापेक्षा पश्चाताप चालेल मला. ठीक, माझी ऑफर आहे तशीच,
तुझं मन बदललं तर एक फोन कर आम्हाला. तुमचं झालं असेल तर निघू मी. अगं आपण दोघे ना एकाच बोटीतले प्रवासी आहोत इरा. तू माझं काम कर, मी तुझं काम करतो. फक्त ना थोडा स्पीड लाव आणि तुझं आणि निखिलचं जुळवून देणं ना माझ्या डाव्या हाताचा खेळ आहे. पण ह्या वर्षी नाही आहे तुमचं. तू आधी परीक्षा वगैरे दे मग बघू आपण. आणि आमचं झालं की तुमचं होणारच, 100% गॅरंटी आहे. ताईचा फोन आहे. हो काय? रिसिव्ह कर, रिसिव्ह कर आणि स्पीकर वर टाक. अगं मला तिचा ना आवडत ऐकायचं. हॅलो. हॅलो इरा. हा बोल ताई. हा तब्येत कशी आहे ग? हा थोडं बरं नाही वाटत आहे. मग कशाला गेलीस तू बाहेर? अगं आता घरात बसून तरी काय करणार ना. अगं आराम करायचा ना. अगं मला बसून बसून कंटाळा आला होता. आई म्हटली तुझं सबमिशन आहे कॉलेजमध्ये. हा हो. हे बघ मी तुझ्या कॉलेजच्या जवळच आहे, तुला पिकअप करायला येते मी. हा झालं का सबमिशन? नाही. काय नको येऊस? काय अजून झालं नाही? माझं अजून सबमिशन नाही झालंय. बर ठीक आहे, मी तिथे तुझी वाट बघते. नको नको तू जा. अगं इरा तुला बरं नाही आहे ना. तुला माझी गरज आहे, मी थांबते तिथे. ताई प्लीज मला ना लहान मुलीसारखं ट्रीट करू नकोस तू. इरू ताई अगं तू जा ना, मी येते घरी. अगं पण मी तुझ्या कॉलेज जवळच आहे. नको नको प्लीज तू हो पुढे, मी येते. कुठे आहेस तू इरा? कॉलेजमध्ये. तुझ्या बॅकग्राऊंडला एवढे आवाज काय येत आहेत रेस्टॉरंटमध्ये असल्यासारखे. कॅन्टीन कॅन्टीन. अगं ते मी कॅन्टीन मध्ये आली आहे ना चहा प्यायला. अगं इरा तुला ऍसिडिटी झाली आहे ना, मग चहा कशाला पितेस तू? अगं ताई प्लीज ना. ठीक आहे काही लागलं तर सांग मला, फोन कर. हा बाय बाय. इरा अशी तुटक का बोलली असेल? काहीतरी प्रॉब्लेम नक्की आहे. जो एक आवाज मी शोधायला चालली आहे तो एका गुणी गायिकेचा आहे जिचं नाव आहे श्रावणी. याच वयात चांगली गायिका आहे असं लक्षात येत आहे. सरगमप लिटिल चॅम्प्स 9 ऑगस्ट पासून बुधवार ते शनिवार रात्री 9:30 झी मराठीवर. झी5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.